लोकशाही टिकविण्यासाठी काँग्रेसला साथ द्या, विश्वजीत कदम काकासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ कारगर येथे काँग्रेसची प्रचार सभा संपन्न. आज देशामध्ये भाजप प्रणित सरकारने जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून दहशत माजविली आहे. लोकशाहीचे अस्तित्व संपविण्यासाठी त्यांचे कट कारस्थान सुरू असून त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी शून्य मतदारांनी लोकशाही टिकविण्यासाठी व गोरगरिबांची कैवारी काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांना निप्पाणीतून मताधिक्य देऊन परिवर्तन करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार माजी मंत्री व आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केले. ते कारदगा तालुका निप्पाणी येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार काकासाहेब पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या प्रचार सभेत बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार वीरकुमार पाटील हे होते. पुढे बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की निप्पाणी व सीमा भागाशी स्वर्गीय पतंगराव कदम यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. हाच धागा पकडून मी सर्वसामान्यांचा व गोरगरिबांचे कैवारी म्हणून ओळख असलेले काकासाहेब पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्यासाठी मी या प्रचारसभेसाठी आलो आहे. ही निवडणूक धनशक्ती विरोध जनशक्ती अशी आहे. धनशक्तीला जुगारून काकासाहेब पाटील यांना मताधिक्य देणे गरजेचे आहे. आज राज्यात व देशात भयावह परिस्थिती आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार येणार यात निव मात्र शंका नाही. आमच्या व काकासाहेब पाटील यांच्या रक्तातच काँग्रेस असल्यामुळे निप्पाणीतून काकासाहेब पाटील यांना मताधिक्य देऊन धनशक्तीचा पराभव करावा असे सांगितले. आणि लोकांचं या ठिकाणी आज दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीचं हुकुमशाहीचं राजकारण या देशामध्ये होऊ लागलेलं आहे. आज देशामध्ये काय अवस्था आहे? आमच्या माता भगिनी मोठ्या संख्येने संध्याकाळचे 10 वाजलेले असताना म्हणजे 10:15 वाजलेत आपण मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहात. सन 2014 ला गॅसचे दर हे 410 रुपये होते. आज कितीचे दर आहेत सांगा? 1200. महागाई वाढली का कमी झाली? 1200. अहो इथं बसलेली सगळी आपण मंडळी ही शेतकरी कुटुंबातल्या आहोत. शेती आठवतो का तो दिवस आणि तो काळ? काँग्रेस पक्षाने शेतकऱ्यांचं हित संरक्षण करण्याकरता एक शेतकी कायदा आला. हे भाजप दोन सरकार केंद्रात 2019 नंतर सत्तेवर आलं आणि त्यांनी तो शेतकी हुकुमशाही पद्धतीने रद्द केला. तब्बल 6 महिने हरियाणा आणि आपल्या पंजाबचे शेतकरी बांधव हे दिल्लीच्या सीमेवर 6 महिने बसून होते. त्यांनी घरदार सोडलं, बायका पोर सोडली, थंडी वाऱ्याचं उन्हा ताण्याची सगळी मंडळी सामान्य तुम्ही टीव्हीवर पाहत होता की त्यांचं म्हणणं ओढत होत की केंद्राच्या सरकारने आमचं म्हणणं ऐकून घ्या. शेवटी म्हणणं ऐकलं नाही आणि या आपल्या देशाच्या राजधानीच्या किल्ल्यावर शेतकऱ्यांना लाल महाल किल्ल्यावर जाऊन शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागलं. परंतु मला धन्यवाद मानायचे आमचे नेते राहुलजी गांधींचे, ज्यांनी आदेश दिला संपूर्ण देशातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की शेतकरी हा हे आपला श्वास आहे, हा भारताचा कणा आहे, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलं पाहिजे, खांद्याला खांदा लावून उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून या केंद्र सरकारला तो कायदा मागे घ्यावा लागला. उमेदवार काकासाहेब पाटील म्हणाले की ही माझी शेवटची निवडणूक आहे. विरोधक धनाढ्य असल्याने वेळोवेळी आपल्याला कमी लेखले जाते आहे. धनशक्तीला हद्दपार करण्यासाठी मतदारांनी पुन्हा एकदा निप्पाणी मतदारसंघाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. मी विकास कामे व सर्वांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. मी तसं पत्रकारांना बोलावून सांगितलं सुद्धा, परंतु दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांनी घेराव वाढला. वीरकुमार साहेब आले, तुम्हाला एकट्याला निर्णय घेता येणार नाही, कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपण ठरवू असं म्हणून झालं. कार्यकर्त्यांच्या मेळाव्या सर्वांमध्ये मीच उमेदवार असं झालं आणि त्यावेळी जे इच्छुक होते म्हणजे आठ भरायला लावलेले होते, मग चिंगडे सर होते, राजेश होते, रोहन होते, पंकज होते, या सगळ्यांनी एक मुखी लिहून दिलं की काका पाटीलच उमेदवार. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज एकच एक मी सांगतो की काँग्रेस पक्षाच्या देहधोरणानुसार आपण पुढे जात असेवढी कधीच आपल्याला मागं वळून पाहावं लागणार नाही.
या निवडणुकीत मला आपण भरघोस मतदान निवडून द्या आणि आपली सेवा करण्याची संधी द्या। पक्षाने मला सहाव्यांदा उमेदवारी दिलेली आहे, ही माझी शेवटची निवडणूक आहे। यानंतर असे कार्यकर्ते सगळे तयार करून 25-30 वर्ष या ठिकाणी काँग्रेसचाच आमदार होईल अशा प्रकारची व्यवस्था करण्याचं काम मी निश्चित आणि प्रामाणिकपणे करेन, अशा प्रकारचं आपल्याला जाहीर आवाहन देतो। यावेळी वीरकुमार पाटील, लक्ष्मणराव चिंगळे, सुप्रिया पाटील, अण्णासाहेब हावले, सुमितराव गडे, राजेंद्र वड्डर, जलाल खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी निप्पाणीचे जलाल खान पठाण व अन्य मुस्लिम बांधवांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला, त्यांचे काँग्रेस कमिटीने स्वागत केले। यावेळी उपस्थितांचे स्वागत सुचित बुडके यांनी तर आभार सुदीप सिंह उगडे यांनी मानले। या सभेत शंकरदादा पाटील, राजेश कदम, बसवराज पाटील, जे के बापू, रोहन साळवे, विजय शेटके, विश्वास पाटील, अल्लाबक्ष बागवान, जावेद भाई, खाजी भाऊसाहेब चिंदके, आनंदा वैद्य, पोपट गावडे, बंडा पटेल इत्यादी मान्यवर पंचक्रोशीतील काँग्रेसचे कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते।